मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गोवा हे सुद्धा आपल्यात नाही आहे आणि जयश्री शिंदे रेड्डी हरणाक्ष या सुद्धा आपल्यात नाही आहे. मित्रांनो, जीवनाला एक समर्पक दृष्टी देत असताना आसमानच्या जीवनामध्ये ठिकाणी सर्व संपल्याचा भास होतो आणि अंतोक्षा अंतकरणामध्ये गैवर फुटायला सुरुवात होतो. या गैवरलेल्या अंतकरणानं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक 2 मिनिटं या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे आणि त्यांना भावपूर्ण आदरणीय कालेसरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना नमस्कार. पहिल्यांदा आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बैरट सर, माझे सहकारी वाटवी सर, काही सहकारी मनात असून इच्छा असून सुद्धा अनुपस्थित आहेत या ठिकाणी, पण ज्या उत्साहानं तुम्ही या ठिकाणी सगळ्यांना उपस्थित झालेला ते सर्व 96-97 जे आमचे विद्यार्थी, आता विद्यार्थी म्हणणं थोडस अवघड होतं मला, पण तुम्ही खूप मोठ्या वेगळ्या प्रतिष्ठेच्या स्थानावर जो पोहोचला यासाठी म्हणतो की शशीने शेट्टी वाजवल्याशिवाय पूर्ण एक नंबर. पहिल्यांदा मी अभिनंदन करतो गणेश सर. अतिशय उत्कृष्ट आयोजन अजून आपला दिवस पूर्ण इथं आपण व्यतीत करणार आहोत, पण ही जी जागा त्यांनी उघडलेली आहे आणि सगळ्यांचे संपर्क करून तुम्हाला आमंत्रित जे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याच्याबरोबर सुद्धार्थ सर असतील आणि दोघं जण त्यांचे सहकारी असतील आणि त्याच्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी त्याला जो प्रतिसाद दिला जनरली कसं असतं की 40-45 जण येतात, त्याच्यावर संख्या जात नाही. बोलता बोलता विद्यार्थ्यांना म्हटलं की तुम्ही एवढे अटॅच्ड का आहात, तर तुम्ही फुकट डिग्री घेतली नाही, अतिशय कष्टातनं डिग्री घेतली, क्षण न क्षण कष्ट केलेत, आमच्या शिव्या खाल्ल्यात, आम्हाला शिव्या घातल्यात हॉस्टेलवर, पण त्याच्यातनं जे प्रेम निर्माण झालं ना ते अतूट प्रेम आहे आणि तसं प्रेम तुम्ही कुठल्याही अकॅडमिक इयरमध्ये तुम्ही बघा, अगदी पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत बघा, इव्हन नंतर बघा, तुम्ही PhD झालेले लोक विद्यार्थी, मला आनंद वाटतो आमचे विद्यार्थी पदावर पोचलेले आहेत. एक त्याच्यातलं तुमच्या बॅचमधलं एक नाव आहे, मी पहिल्यांदा नाव घेईन रमेश तवडकरांचं, तुम्हाला सगळ्यात माहीत आहे की गोवा विधानसभेचे सभापती आहेत तवडकर साहेब, 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले, 92 अंकुश बागलचं आत्ताच मी नाव घेतलं, बागुल मॅडमचे बंधू आहेत, त्यांचे वर्गमित्र आहेत, ते सगळ्यात मोठ्या पदावर ते आहेत प्रश्नच नाही, पण तुमच्या बॅचची पण मोठ्या मोठ्या पदावर लोक कशी गेलेली आहेत, तर शरद सर आहेत, शरद बनसोडे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स शिवाजी युनिव्हर्सिटी, पहिल्यांदा शरद सर जे क्वालिफाईड आहेत लक्षात घ्या, आणि स्वतःच्या क्वालिफिकेशनवर त्यांनी एवढं मोठं पद मिळवलं जे ही खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि त्याच्याबरोबर तुमच्यातले अनेक जण, मी म्हटलं की डॉक्टरेट मिळवलेले लोक आहेत, हे डॉक्टरेट सहजासहजी मिळत नाही, मध्ये काही नेते मंडळी म्हणत होती की डॉक्टरेट मिळवून काय होतं तो माझ्याकडे, तडकाफडकी बोलणारे आपले नेते आहेत आणि त्यांच्या काही गोष्टी तथ्यही आहे, म्हणजे ते काय चुकीचं बोलतात असं नाही, पण आमचे विद्यार्थी ज्यावेळेला ती डॉक्टरेट मिळवतात त्यावेळेला ती स्वकष्टाने मिळवलेली असते लक्षात घ्या, त्यामुळे अभिमान आम्हाला तेवढ्यासाठी वाटतो की डॉक्टरेट मिळवलेले आमचे विद्यार्थी आहेत. शशीसारखा सर्कल आणि त्याच्यावरच्या पण पदावर आत्तापर्यंत पोहोचलेला विद्यार्थी आहे, बरीच जणं तुम्ही मुख्याध्यापक तर खूप जण आहेत तुमच्यापैकी, म्हणजे अभिमान वाटतो. सिनियर कॉलेजला महादेव आहे, सतीश आहे, बरीच जण आहेत, खूप जणांची नावं घेता येतील, ही सिनियर कॉलेजला आपापल्या क्षेत्रामध्ये मोठं नाव कमवून आहेत लक्षात घ्या. आणि मग असं म्हटल्यानंतर मला भीती वाटते की अरे तुम्हाला विद्यार्थी म्हणावं की नाही, तुमच्या आकारमानानं आणि इतर गोष्टींच्यामुळे नव्हे, मी या क्षेत्रात तुम्ही उच्च दर्जाचं काम करत असल्याचा जो अभिमान आहे तो आम्हाला सातत्यानं वाटत राहणार लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही एकत्र येत आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की परेशनी माझ्याशी संपर्क पहिल्यांदा केला, कारण माझ्याकडं वैरट सरांच्या नंतर सगळी जी कागदपत्रं होती ती माझ्याकडे होती, तुमच्याकडचे जे पत्ते वगैरे आहेत ज्या कॉन्टॅक्ट करण्याच्या
इतर सोयी आहेत, त्या सगळ्या माझ्याकडे असल्याकारण त्यांना प्रयत्न केल्यानंतर मध्ये ठप्प होतं सगळं. माझ्या त्यांना त्याच्यात भेटल्यानंतर पुन्हा चर्चा व्हायची, अरे तू एकत्र करण्याचा प्रयत्न करतोस काय झालं. रिस्पॉन्स मिळत नाही असा प्रकार होता. पण रिस्पॉन्स मिळत नाही म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह तुमच्या होतं एकत्र यायचं आहे आपण, हे तुमच्या संख्येवर मला आत्ता दिसतं आहे. आणि ही ही जी परंपरा आहे ना, ही सातत्यानं तुम्ही चालू ठेवावी. ते काही ठराविक बॅचेसच अशा आहेत की ज्या सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात येतात, एकमेकांच्या एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. उदाहरणार्थ मला सांगतो, सरांच्या मार्गदर्शनाखाली पहिली शिकलेली जी बॅच आहे 84-85 बॅच, 84-85 पण आहे पण 85-80 विशेष करून जानगीर तांबोळे सरांची मॅच तुम्हाला माहिती आहे. एकत्र येतात, सातत्यानं ॲक्टिव्ह असतात त्या व्हॉट्सॲपवरती. अशा काही बॅचेस आहेत, आमची पण बॅच आहे 80-87 वाटरे सर, आम्ही गद्रे सरांची बॅच, आम्ही ॲक्टिव्ह आहे एकदम त्याच्यावर. तशा ज्या काही ठराविक बॅचेस आहेत, 92-93 बॅच मी मगाशी साहेबांचा उल्लेख केला, सभापती साहेबांचा एकदम ॲक्टिव्ह बॅच, तशी 96-97 बॅच आहे, तशी 94-95 बॅच आहे. असे 5-6 बॅचेस आहेत ज्या अतिशय व्हॉट्सॲप ग्रुपवर. आणि मग त्या सातत्याने ॲक्टिव्ह असल्याकारणानं तुमच्यामध्ये काहीतरी विचारांची देवाणघेवाण तिथं चालू असते. एकमेकांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन तुम्ही करता, किंवा काही अचीवमेंट्स जर तुमच्या जर केले असतात तुम्ही एकमेकांचं अभिनंदन करता. हा जो तुमच्यामधला धागा आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो मग आता तुम्ही फर्स्ट टाईम आला, नो प्रॉब्लेम, पहिल्यांदा तुम्ही एकत्र आला, पण इथून पुढे दोन चार वर्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करा. दरवर्षी या असं मी म्हणणार नाही, कारण मग ती अटॅचमेंट राहत नाही. 2-4 वर्ष जाऊ देत, असे ह्या बॅचेस करतात सगळे. जहांगीर तांबोळे सरांची बॅच आहे, साहेबांची बॅच आहे, आमच्याकडे सगळ्या बॅचेस करत होतात. असं ज्यावेळेला आपण एकत्र येतो, त्यावेळेला हे जे ऋणानुबंध तुमच्यामध्ये निर्माण झाले आहेत ते दृढ होण्यासाठी त्याची मदत होते, लक्षात घ्या. आणि सुदैवानं जरी कॉलेज बंद झालं, कॉलेजची इमारत पाडून टाकण्यात आलेली आहे, तरी मी आणि भैरट सर कॉलेजच्या समोर राहतो. जे कॉलेज संबंधी तुम्हाला कुठल्याही शंका असतील, काही कागदपत्र, या सगळ्यांसाठी सर आणि मी कायम तिथं आहे. कायमचं वास्तव्य आमचं त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कॉलेज जरी ठीक आहे, ती इमारत जरी नसली, तर पुढं आमच्या दोघांच्या इमारती ह्या तुमच्यासाठी सातत्यानं 24 तास खुल्या. आणि हा ऋणानुबंध, ही अटॅचमेंट तुमच्या आणि आमच्यामधली, ही असणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या. कारण तुम्ही आणि मी मोठे का आहे, तर बिकॉज ऑफ कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन ऑफ मिरज, बिकॉज ऑफ अंबावी तालीम संस्था. आपलं नातं जे आहे ते त्या संस्थेमुळे आहे. मला ड्युटीवाल्याचा जो मोनोग्राम होता तो देता आला नाही, परेशने माझ्याकडे मागणी केलेली होती, पण तो मोनोग्राम जो आहे तो आठवला की तुम्हाला त्याच बाकी सगळ्या गोष्टी आठवतो. जसं आत्ता आम्हाला आठवलं की आपण आचरा बंदरला गेलो, तिथं ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या डोळ्यासमोर येतात. आल्या आल्या आपल्याला बाकरीमध्ये खर लागली, ती तुम्हाला आठवत असं सगळं. मग आम्हाला वाटलं की हा प्रकार काय, खर कशी येते, अनुभव नवीन. तर वाऱ्यानं समुद्राची जी वाळू आहे तिचे कण आपल्या भाता भाकरीच्या पिठात आले, त्याने आपल्याला खर लागायचं वाटतं. आम्ही पण खूप गोष्टी अनुभवून शिकलो. तुमच्याच बॅचला काय, आपण ट्रकमधनं जाताना ब्रेक मारला आणि धडाधड पडलं, तुमचीच बॅच. अरे आम्ही हिशोब काय केला, एका माणसाचं वजन 70-80 किलो ॲव्हरेज असतं. मग एवढी माणसं बसतात, तर ट्रक काय 10-12 टन घेऊन जातो, एवढी मुलं न्यायला काय, असा हिशोब करून आम्ही मोठा लेलँड ट्रक केला होता. आणि तिथं चढ उताराचे रस्ते गदरे सर, मी वाटलं असं मला वाटतं आम्ही सगळे. आणि त्यानं काय केलं, आपली मुलं फार सज्जन आहेत, शांत उभारली ते.